अनघा काय करतेस तू? जड वस्तू उचलायच्या नाहीत, बेसिक आहे, ऐकत का नाहीस? एवढी काळजी वाटते तुला? मग कशाला जातोस मला सोडून? अच्छा, मुद्दाम करतेस का तू? मी फक्त बॅग खाली ठेवत होतो. काय ना अनघा, डॉक्टरांनी कितीही सांगितलं ना तरी पेशंटला आपली आपली काळजी घ्यावी लागते. तुला जर ते जमणार नसेल तर मी तुला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करून जातो. हो, कारण तिथे सतत तुझ्या आजूबाजूला नर्सेस असतील. म्हणजे तू काही ऐकलं नाहीस किंवा तुला काही झालं तर त्याची जबाबदारी माझ्यावर येणार नाही. असं का म्हणतोस? कारण एकतर मी तुला सोडून कुठेही जात नाही. मी तुला 4 वेळा सांगितलं की मी का जातोय तरी तुझं तुम्हाला सुरूच आहे. कमावना ना का? मॉडर्न विचारांची मुलगी आहेस ना तू, असं काय करतेस? मॉडर्न विचाराच्या मुलीला सुद्धा प्रेग्नन्सी मध्ये आपला नवरा आपल्या जवळ असावा असं वाटतं अभी. मग काय करू मी? वर्क कमिटमेंट सोडून देऊ का? बरं, आपण दोघे एकत्र असतो ना तर ठीक होत. इथे 7 माणसं तुझ्या अवतीभोवती. पण मग आजच डिलिव्हरी झाली तर? तर झाली. मी जिथे काम करतो त्या हॉस्पिटलमध्ये दिवसात 4 डिलिव्हरीज होतात. ही जगातली सगळ्यात नॉर्मल आणि नॅचरल गोष्ट आहे. तू जेवढा त्याचा भाऊ करतेस ना तेवढी करण्याची काही गरज नाही आहे ना का? थोडक्यात काय, तुझी प्रायोरिटी ठरली. प्रश्न माझा असताना अभी तर ठीक होता, प्रश्न आपल्या बाळाचा सुद्धा आहे ज्याला अजून काही कळत नाही आहे ना का? जाऊ दे, जा तू तुझ्या कामाला. आणि तू नक्की कुठे जातोयस तेही नीट सांगत नाहीयेस. मी विचारलं की मग चिडचिड करतोस. अगं मी तुला नाही, मला आता कसलीही माहिती नकोय. जातो. आणि अभि, मी अजिबात नवऱ्याच्या डोक्याला कटकट करणारी बायको नाहीये. आपण एकमेकांना ओळखायला लागल्यापासून हे कदाचित तुझ्या लक्षात आलं असेल की मी फार चौकशा नाही करत, फार प्रश्न नाही विचारत. पण गेले 7 महिने मीच अस्वस्थ आहे. म्हणजे एकतर ही डिफिकल्ट प्रेग्नन्सी, माझीच तब्येत बरी नसते, आणि दुसरं म्हणजे घरात 7-7 माणसं आहेत पण 7 जणांची 7 दिशेला तोंड असतात. प्रत्येकाचे आपापले प्रॉब्लेम्स आहेत. पण अडचणीच्या वेळी करतील ना ते मदत? म्हणजे शेवटच्या क्षणापर्यंत मी वाट बघायची. आणि अगदीच असंही व्हायला लागलं की मग सगळ्यांना बोलवायचं. असं आहे का? अभी तू डॉक्टर आहेस, आजपर्यंत 100 बाळंतपणं तू पाहिली असेल, केली असेल. चुका बरोबर, माझं पहिलंच आहे ना रे. माझ्यासाठी ना हा अनुभव खूप वेगळा आहे, ओव्हरवेलमिंग आहे. आत्ता जरा तुझा व्यवसाय बाजूला ठेवून एक बायको म्हणून माझ्याकडे बघितलंस ना तर मला बरं वाटेल. कळत का नाहीये तुला? आत्ता तू माझ्या जवळ असण्याची मला जास्त गरज आहे अभी. आणि मी सांगतीये ना तरी ऐकत नाहीयेस. आणि मी हे बोलून दाखवतीये ना, अजून काय करू तरी ऐकत नाहीयेस. अभी, आता आपल्या दोघांमध्ये अंतर आलंय असं नाही वाटत आहे का तुला? मलाच भीती वाटायला लागली आहे. पुढे आपलं बाळ आल्यानंतर हे अंतर वाढणार तर नाही ना? मी तुला या आधी सुद्धा सांगितलं होतं की हे अंतर आपल्या घरच्या इश्यूज मुळे वाढत, पण तुला वेगळं राहायचं नाही आणि त्यात हे आईचं नवीन काहीतरी. मला अभी, मला तुझी गरज आहे. आई, तू काळजी करू नकोस. डोळ्या जेवणाच्या दिवशी मी नक्की परत येईन. काहीही झालं तरी येईन. सगळं नॉर्मल आहे, सगळं व्यवस्थित होणार आहे, कळलं का? नको टेन्शन घेऊ. आलोच मी करेश.